शो नमस्कार पुनश्च एकदा स्वागत आहे एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे सिलेक्शन ऑफ द कॉलेज किंवा सिलेक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी का कसं केव्हा कुठे या सगळ्या गोष्टींचा उहापो आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत एक संवाद याविषयी तुमच्याशी साधणार आहे मला तुम्हाला खास करून पहिले सांगायचं आहे की मागच्या तीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे खास करून पालकांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल झालेला आहे पूर्वी मानसिकता अशी होती की मला जर माझ्या पाल्याला इंजिनिअरिंगमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये टाकायचं असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याकरता पर्सेंटेज किती आहे नव्वद टक्के आहे नव्वद टक्क्याच्या वर आहे बारावीला आहे ई टीला आहे ईला आहे तर तुम्हाला एक विशिष्ट कॉलेज नामांकित कॉलेजेसमध्ये पहिले दहा कॉलेज समजा आता पुणे विद्यापीठाचं आपण उदाहरण घेतलं तर पुणे विद्यापीठामधले नामांकित दहा कॉलेजेसमध्ये ॲडमिशनचा कट ऑफ हा हा आहे पालकांची मानसिकता तशी होती की मुलांना अभ्यास करा हे इतके तास अभ्यास करायचा जेणेकरून त्यांचं स्कोअर त्यांचं रेटिंग हे चांगलं आलं म्हणजे आपल्याला नामांकित कॉलेज मिळेल ही साधारण दोन हजारच्या आसपासची गोष्ट दोन हजार दहामध्ये पालकांचा दृष्टिकोन बदलला कॉलेजेसची संख्या वाढली युनिव्हर्सिटीज येऊ घातल्यात आणि किती कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटला येतात असे सुजाण पालक या विषयातला धरून पाल्यांची ॲडमिशन करत होते दोन हजार पासून एक नवा काळ सुरू झाला ग्लोबलायझेशन असेल गव्हर्मेंटमधले चेंजेस असतील नवीन नवीन धोरणं आखल्या गेली स्किल डेव्हलपमेंटला खूप महत्त्व आलं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया डिझाईन इंडिया अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन दोन हजार वीस आणि त्याच्यापुढे एक वेगळा प्रवाह स्टार्टअपचं मित्रांनो पीक आलं बंगलोर पुणे याच्यामध्ये सतत कॉम्पिटिशन आणि त्याचा डायरेक्ट रिफ्लेक्शन हे शिक्षण क्षेत्रावर त्याची छाप पडायला लागली कशी की कि किती स्टार्टअप्स तुमच्या विद्यापीठातनं ग्रॅज्युएट होत आहेत याच्यावर आज पालक आहेत की मला या विद्यापीठामध्ये या संस्थेमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन घ्या त्याला तिथे ॲडमिशन देण्यात आली पाहिजे कारण तिथे स्टार्टअप कल्चर आहे तिथे स्टार्टअप नर्सरी आहे तिथे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर आहे जेणेकरून एक नवीन मतप्रवाह की जॉब घेणारे नाही जॉब देणारे बना बी अ जॉब गिव्हर अँड नॉट अ जॉब सिकर आणि मग ते जॉब गिव्हर होण्याकरता ते सगळं आंतरप्रिन्युअल माइंडसेट त्या विद्यार्थ्यांचा घडवण्याकडे सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये चढावट लागतो मग त्याच्यामध्ये दे आंतरप्रिन्युरशिप डेव्हलपमेंट सेल असेल त्याच्यामध्ये सेंटर फॉर अंतरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट असेल त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर असेल अटल इनोव्हेशन सेंटर असेल किंबहुना विद्यापीठांमध्येच नाही संस्थांमध्येच नाही तर शाळांमध्ये सुद्धा अटल टिंकरिंग लॅब जेणेकरून तुमच्या इनोव्हेशनला चालना मिळेल तुम्ही काहीतरी आउट ऑफ बॉक्स आयडिया तुमच्या मनामध्ये येईल आणि त्याला मग कशा विशिष्ट पद्धतीने ती आयडिया टू इम्प्लिमेंटेशन करायचं याचा व्यावसायिक दृष्टिकोन त्याचा व्यावसायिक अभ्यासक्रम हा शिक्षण संस्थांबद्दल सुरू झाला आज युनिव्हर्सिटी सिलेक्शन असेल किंवा संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर जे पॅरामीटर्स बघितल्या जातात त्याच्यामध्ये संस्थेकडे संपूर्ण वेळ फॅकल्टीज आहेत का क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत का लेबॉरेटरीज आहेत का मध्ये अद्यावत उपकरणे आहेत का एवढच नाही तर सर्वांगीण विकास पर्सनॅलिटी टू विनिंग पर्सनॅलिटी आज मुलाला या लेवलला आपण ॲडमिशन दिली तर त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास होऊन तो वरच्या लेवलला विनिंग पर्सनॅलिटीला जाऊ शकतो का तसं काय इकोसिस्टीम त्या का संस्थेमध्ये आहे जेणेकरून तो स्पोर्ट्समध्ये उत्तम रित्या प्रावीण्य मिळू शकेल तो संगीतामध्ये प्रावीण्य मिळू शकेल तो त्याच्या व्हर्बल कम्युनिकेशन स्किलमध्ये टीम बिल्डिंगमध्ये कौशल्य संपादित करू शकेल अशा विविध अँगलनी आज पालकांचं मत झालेलं आहे आणि याच्यामध्ये भर पडली आहे मुलांनो मित्रांनो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल इव्हेंटशी त्याच्यामध्ये रोबोटिक्स कॉम्पिटिशन एक मॅन्युअल रोबोट्स एक ऑटोमॅटिक रोबोट्स या सगळ्या रोबोविषयक तंत्रज्ञान त्या संस्थेमध्ये विकसित झालेलं आहे का तिथे लॅब्स आहेत का त्या संस्थांकडे तुम्हाला जो काही रोबोट बनवण्यासाठी खर्च येतो ती तो फायनान्स ते बजेट त्या संस्थेकडे आहे का जेणेकरून एक पन्नास साठ विद्यार्थ्यांची टीम एकत्र येऊन ते ऑटोमॅटिक रोबोट असेल मॅन्युअल रोबोट असेल वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये रोबोटच्या क्रीडास्पर्धा मानवी यंत म्हणजे यंत्रांच्या क्रीडास्पर्धा मानवी क्रीडास्पर्धांसारख्या ते यंत्र बनवण्याकरता डेव्हलप होणारी मानसिकता आणि त्याच्यातनं निर्माण होणारी उद्योग कितीतरी कॉलेज त्यांचे त्यांचे एक स्वतंत्र अशा इव्हेंट्स आहेत अशा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये भाग घेतला म्हणजे तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास होतो नुसतं थेरी नाही तर पण थेरी इज क्लब विथ प्रॅक्टिकल किंवा थेरीमध्ये जे शिकले ते प्रॅक्टिकलमध्ये उतरवण्याकरता हा दिलेला प्लॅटफॉर्म आणि ज्या ज्या संस्था हे असं तुम्हाला प्लॅटफॉर्म देतात त्या संस्थेंना आज अनन्य साधारण महत्त्व आलेलं आहे पालकांना अशाच संस्थेमध्ये मुलाची ॲडमिशन घ्यावीशी वाटते कारण त्याच्या सर्वांगीण विकासाला तिथे चालना मिळते ठीक ही इंटरनॅशनली जर तुम्हाला कॉम्पिट करायचं असेल मग ते तंत्रज्ञान असेल ते तुमचं फिलॉसॉफी असेल सायकोलॉजी असेल लिबरल आर्ट असेल फाईन आर्ट्स असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला इंटरनॅशनल रिकग्निशन मिळायचं असेल तर हे सगळे इनपुट त्या शिक्षण संस्थेमध्ये असायला पाहिजेत नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत द एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन भविष्यातलं शिक्षण कसं असणार आहे आणि आजच्या शिक्षणाचं भविष्य काय आहे नमस्कार परत एकदा भेटू धन्यवाद